डॉक्टर मोनाली ढगे. मी इथे वसईवरना कोर्स करण्यासाठी आली. सरांचा कोर्स जो आहे आयुर्वेदिक कॉस्मेटॉलॉजी अँड ट्रायकोलॉजी हा एक उत्कृष्ट कोर्स आहे असं मी म्हणेल. कारण बरेचदा काय असतं की खूप सारे कोर्सेस आपल्या माइंडमध्ये असतात की आपण स्किन आणि कॉस्मेटिक कोर्स करावे, बट एक्झॅक्टली म्हणजे प्रॅक्टिकली आपल्याला कुठे आणि कसं ते अप्रोच करता येईल हे आपल्याला माहितच नसतं. पण असाच कोर्स एक मला नशिबाने मिळाला आणि पाटणकर सरांसारखे गुरु मिळाले, मी खरंच माझं भाग्य समजेल. तर थोडक्यात हा कोर्स म्हणजे काय आहे की मायक्रो लेवलवरती जे आयुर्वेदाचं प्रेझेंटेशन आहे ते अकॉर्डिंग टू मॉडर्न मेडिसिन्स वगैरे आपण आपल्या स्किन आणि कॉस्मेटिक फील्डमध्ये कसं यूज करू शकतो हे याच्यामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. हा इन शॉर्ट एक 7 दिवसांचा कोर्स आहे, बट हे 7 दिवस तुमचे लाईफ चेंजिंग पण असू शकतात असं मला वाटतं. बिकॉज हा जस्ट एक कोर्स नसून एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी पण हा एक अविभाज्य घटक मला तरी माझ्या जीवनात वाटतो. कारण इथे येण्याच्या आधी माझा कॉन्फिडन्स खरंच त्या लेवलवरती नव्हता, बट ज्या पद्धतीने सरांनी आयुर्वेदाला आणि आयुर्वेदातले जे सूत्र आहे त्याचं डिकोडिंग केलेलं आहे ते खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि केश आयुर्वेद आणि काय आयुर्वेद हे किती मोठ्या लेवलवरती होऊ शकतात याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे केश आयुर्वेद आणि काय आयुर्वेद हे आहे. केश आयुर्वेदच्या बाबतीत सांगायचं म्हणतं तर भरपूर काही आहे. तुम्हाला सर्वांना माहितीही असेल कदाचित की 108 सेंटर्स आहेत सरांचे, भारतातही आहेत आणि भारताबाहेर पण आहेत. तर हा कोर्स एवढा सक्सेसफुल का आहे याचं म्हणजे रिझन मी देऊ शकते, बिकॉज प्रॅक्टिकली मी हा कोर्स इथे येऊन केलाय. त्यामुळे या कोर्समध्ये किती छान पद्धतीने शिकवलं गेलं आहे, प्रत्येक गोष्टी किती मायन्यूट लेवलवरती अगदी फॉर्म्युलेटेड करून सांगितलेलं आहे, अगदी दोष धातूंपासून ते प्रकृती परीक्षणापासून. तर एखादा स्किन डिसीज कसा डायग्नोज करायचा आणि त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट कशी असते आणि त्या डिसीजसाठी आपण आपल्या आयुर्वेदिक ज्ञानाचा वापर करून जे काही मॉडर्न मेडिसिन्स वगैरे आहेत, मॉडर्न मशीनरीज वगैरे ज्या आहेत त्या आपण कशा इम्प्लिमेंटेशन करू शकतो याचं खूप मायन्यूट एक्सप्लेनेशन आपल्याला या कोर्सच्या माध्यमातून मिळतं. आणि सर्वांना आवडीचा भाग म्हणजे कसं असतं की कुठलाही मोठा सब्जेक्ट हा थोड्या वेळामध्ये शिकणं जरा डिफिकल्ट वाटत असतं, त्यामुळे बरेच लोकांना असंही वाटू शकतं की एवढा मोठा वास्ट सब्जेक्ट, स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन असं म्हटलं आहे, तर एवढा मोठा स्किन डिसीज आपण 7 दिवसात तरी कसं कव्हर करणार ना. पण तेच जर आपल्याला शिकायचं असेल तर ते 7 दिवसांचं जे टायमिंग आहे ते जास्त वाटतं की आपल्याला की सकाळी 10 ते 6 पर्यंत हेक्टिक होईल. पण लिटरली सांगते, आमच्या बॅचमध्ये कुणालाही जरी तुम्ही विचारलं ना तर आम्ही सकाळी 10 वाजतापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत पूर्ण टाइम सरांच्याच कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि आमच्यापैकी कुणालाही एकही दिवस कधीच बोर वाटले नाही. एवढ्या अमेझिंग पद्धतीने सर आणि सरांची टीम आमच्यासाठी काम करत होती त्यावेळेस. त्यामुळे इथून मिळालेली प्रत्येकच गोष्ट फार अमेझिंग आहे. म्हणजे जी पण काही फीस किंवा काय जे स्ट्रक्चर आहेत ना ते म्हणजे खूप व्यवस्थित ठेवलेले आहेत असं मला वाटतं. आणि जे पीस ऑफ माइंड असतं एखादी गोष्ट आपण अचीव करतो तर त्याचं समाधान खरंच या कोर्स केल्यानंतर वाटतं. कारण की बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला माहीत पण नसतात पण त्या पण किती वेगळ्या पद्धतीने होऊ शकतात याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे हा कोर्सच आहे असं मी म्हणेल. आणि खरंच 7 दिवस ह्या टीमचा, ह्या वातावरणाचा, सरांच्या वायफाय मध्ये राहण्याचा जो एक अनुभव होता तो खरंच माझ्या आयुष्य बदलून टाकणारा होता. कारण की फक्त एक गुरु आणि शिष्यांचंच एक नातं नव्हतं तर एक फॅमिली मेंबरसारखं सर आमच्यासोबत ट्रीट करत होतं. मॅडम पण आमची खूप आवर्जून चौकशी करत होते, प्रत्येक स्टाफ आम्हाला प्रत्येक वेळी मदत करत होता, आम्हाला मशीनरीचं पूर्ण नॉलेज दिलं त्यांनी प्लस प्रोडक्ट प्रिपरेशन. आणि आम्हाला काही ज्या क्वेरीज होत्या त्या क्वेरीज सर्व त्यांनी त्या शंकांचं निरसन खूप छान पद्धतीने केल्यात. त्यामुळे हा कोर्स खूप अमेझिंग आहे. आयुर्वेद शास्त्र किती ग्रेट आहे आणि आपण किती स्वतःला नशीबवान समजलं पाहिजे या कोर्सचा म्हणजे पार्ट होणे खरंच मला खूप छान पद्धतीने सरांमुळे कळू शकलं आणि या कोर्समुळे कळू शकलं. म्हणून जे कोणी मला बघत असतील किंवा हा व्हिडिओ बघतील त्यांना सर्वांना मी रिक्वेस्ट करू इच्छिते की प्लीज हे 7 दिवस तुम्ही इथे येऊन हा कोर्सचा अनुभव घ्या. आणि आपण आयुर्वेदाचे स्नातक आहो याची प्रचिती जर तुम्हाला कधीतरी आयुष्यात यावी असं वाटत असेल तर हा कोर्स जरूर करा. आणि आपल्या आयुष्यामध्ये हा कोर्स पासून तुम्ही बरंच काही मिळू शकता, त्याचा प्रत्यक्ष तुम्ही अनुभव घ्या. थँक्यू.